जन्मतः पंच्याण्णव टक्के अपंगत्व असल्याने चौदा वर्षापासून अंथरुणावर पडून असलेल्या मुलास अशोकनगर येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम यांच्या स्वखर्चाने साई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोफत व्हीलचेअर आणि औषधे मदत करण्यात आली जयेश पाटोळे हा चौदा वर्षीय मुलगा जन्मापासूनच अपंग असल्यामुळे अंथरुणावरच पडून होता आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तीन मुलांचे संगोपन विधवा आणि घरकाम करून उदरनिर्वाह करत आहे आपल्या अपंग मुलाला विचार मिळावी अशी मागणी आईने अनेक संस्थांकडे केली होती ही माहिती साई रुद्र श्याम यांनी पाटोळे यांचे निवासस्थान गाठत देण्याचे कबूल केले जयेश आणि त्याच्या आई अशोकनगर हनुमान मंदिर येथे साई रुद्र बहुउद्देशीय संस्था तसेच परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत भेट देण्यात आली यावेळी समाजातील अशा अपंग मुलांसाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन श्याम फर्नांडिस यांनी केले तर समाजात हा उपक्रम राबवायचं कारण आहे समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे आपण अनेक ठिकाणी दान धर्म करतो किंवा खर्च करतो व्यसन करतो काही करतो आपण का बरं या गोष्टीसाठी मदत करत नाही तर हेच हा उपक्रम करण्याचं हेच मुख्य कारण होतं की प्रत्येकानी पुढे आलं पाहिजे प्रत्येकाने पुढे माझ्या अशा भावांना माझ्या अशा माता भगिनींना मदत केली पाहिजे एवढंच सांगतो जैन जय महाराज या कार्यक्रमप्रसंगी आरोग्यदूत डॉक्टर क्रांतिकुमार मस्दे उमांका मराठे निवृत्त खैरे भूषण पाटील आशिष राजपूत पोपट आहेर सुयोग तिवडे जगदाळे लक्ष्मण सोनोने शाहरुख पिंजारी भिवसन लभडे मनीष तिवडे अरुण बापू दिगंबर मराठे महेश राणे आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते